जाऊया पुढील बातमीकडे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्यापासून 4 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यामध्ये शरद पवार कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. इतकंच नाही तर पवारांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षातील दिग्गज नेते पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. पवारांचा कोल्हापुरात मुक्काम, विरोधकांना घाम. विधानसभेच्या तोंडावर जोडण्या लावणार. 12 बडे नेते वाजवणार तुतारी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार 4 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा सुरुवातीपासूनच दबदबा राहिलाय. मात्र राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवारांनी कोल्हापूरचा गड कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याचा विरोधकांनी चांगलाच धसका घेतलाय. कारण या दौऱ्यात महायुतीचे 12 बडे नेते पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपचे समरजित घाटगे तुतारी फुंकणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समरजित घाटगे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात रणशिंग फुंकणार आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील यांच्या विरोधात कोण मातब्बर असणार याची चर्चा आणि प्लॅनिंग देखील होणार आहे. शिवाय राधानगरी विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी मिळेल याचीही रणनीती ठरेल. आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी किती जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे जाणार हा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय. पवारांच्या दौऱ्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. राजकारणात शरद पवार कधी काय करतील याचा नेम नाही. विरोधकांना गाफील ठेवून धोबी पछाड देण्यात पवार माहीर आहेत. आता कोल्हापूरच्या आखाड्यात ते नेमका कोणता डाव टाकतात हेच पाहायचंय. Your report, Sam TV News.